नमस्कार, मी निवेदिता आणि बिझ रेसिपी मध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ आवडला जरूर लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर पहिल्यांदाच हे माझे व्हिडिओ पाहत असाल किंवा चॅनलवरती पहिल्यांदाच असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया. आज आपण रव्याचा शिरा कसा बनवायचा ते पाहतोय. पॅन मध्ये 2 ते 2.5 चमचे साजूक तूप टाकत आहे. तर आता हे जे तूप आहे थोडंसं वितळू देऊया. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी खूप छोट्या छोट्या टिप्स तुमच्याबरोबर शेअर केल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. तर आता तूप वितळल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला 1 कप बारीक रवा टाकायचा आहे. शिरा बनवताना कायम बारीक रव्याचाच वापर करावा. तर 1 कप हा बारीक रवा आहे, ह्याला 0 नंबरचा रवा असं सुद्धा म्हणतात. तर आता हा रवा आपल्याला छान मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे. तर साधारण 7 ते 8 मिनटं लागतात हा व्यवस्थित असा रवा भाजायला. तर 1 कप मी इथे रवा वापरतीये. तर 1 कप रव्यासाठी 1/2 कप तूप वापरतीये आणि ते तूप एकदाच नाही टाकायचं आहे, थोडं थोडं आपल्याला ह्या रव्यामध्ये ते ॲड करायचं आहे. तर आता इथे रवा भाजणं हे खूप महत्त्वाची स्टेप आहे, कारण जितका छान आपण रवा भाजू तितकं छान आपल्याला शिऱ्याचं टेक्स्चर मिळणार आहे. त्यामुळे इथे आपल्याला मंद ठेवायची आहे गॅसची फ्लेम आणि 7-8 मिनटं हलकासा तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर लक्षात ठेवायचं आहे की ओव्हर कुक नाही झाला पाहिजे हा रवा, किंवा अगदीच खूप कच्चाही राहिला नाही पाहिजे. परफेक्ट रवा भाजणं ही खूप महत्त्वाची स्टेप आहे. तर आता आणखी मी यामध्ये 2 चमचे तूप टाकते आहे. जसं की मी सांगितलं, थोडं थोडं करून तूप टाकायचं, कारण बऱ्याचदा तुपाचं प्रमाण हे रव्याची क्वालिटी कशी आहे ह्यावर सुद्धा डिपेंड असतं. तर आता 1 ते 1.5 चमचा तूप टाकल्यानंतर मी आणखी थोडंसं हे भाजून घेणार आहे. तर 2-3 मिनटं भाजल्यानंतर आपण ह्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत. तर इथे कंटिन्युअस असं चमच्याने हलवायचं आहे आपल्याला. तर ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू बदाम चॉप करून घेतलेले आहेत. तर रवा हा अर्धवट भाजत आले कीच ड्रायफ्रूट्स टाकायचे. तर हे बदाम आणि काजू आहेत काही. जर तुम्ही आधीच काजू बदाम टाकले असते रव्यासोबत भाजताना तर मग ते जळू शकतात, म्हणजे करपू शकतात. त्यामुळे रवा अर्धवट भाजत आलं की हे ड्रायफ्रूट्स टाकायचे. ह्याने काय होतं की ड्रायफ्रूट्स तुपामध्ये व्यवस्थित भाजल्या जातात आणि ते छान कुरकुरीत असे शिऱ्यामध्ये लागतात. तर आता इथे आपल्याला आणखी 4-5 मिनटं मंद आचेवर हा जो रवा आहे तो भाजून घ्यायचा आहे. तर पाहू शकता किती छान असा हलकासा तांबूस रंग आलेला आहे. 7-8 मिनटं मंद आचेवर मी हे व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे. तर गरम पाणी टाकूया 2 ते 2.5 कप. तर ह्यामध्ये मी गरम पाणी टाकणार आहे. लक्षात ठेवायचं आहे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. तर गरम पाणी टाकलेलं आहे. गरम पाणी टाकताना मी तुम्हाला दाखवू नाही शकले, कारण पाण्याचे शिंतोडे कॅमेरावर उडतात, त्यामुळे मी ते तुम्हाला नाही दाखवू शकले. तर 2 ते 2.5 कप पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित पाणी असं ॲब्झॉर्ब करून झालेलं आहे रव्यामध्ये, पाहू शकता. आणि पाणी अजिबात थंड वापरायचं नाही आहे, गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. तर गरम पाणी वापरल्यामुळे कुकिंग प्रोसेस जी आहे ती स्टॉप होत नाही. तर आता 1 ते 1.5 चमचा आणखी तूप टाकते. असं सगळ्यात शेवटी तूप टाकल्यामुळे शिऱ्याला जो ग्लेज असतो तो खूप छान येतो, छान शायनिंग येते. त्यामुळे शिरा पूर्णपणे असा झालं की 1-1.5 चमचा तूप जरूर टाका तुम्ही पण. तर आता हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर बारीक रवा वापरला आहे त्यामुळे पाणी फारसं लागत नाही. तर 1/2 कप साखर टाकत आहे मी इथे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा चवीप्रमाणे साखर टाकू शकता. तुम्हाला जास्ती गोड हवं असेल तर तुम्ही जास्तीसुद्धा साखर टाकू शकता. तर आता साखर व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि साखर ही शक्यतो सगळ्यात शेवटीच टाकायची, म्हणजे ती व्यवस्थित सगळीकडे मिक्स होते आणि अंदाज चुकत नाही मग साखरेचा. तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मस्त रंग आलेला आहे रव्याला, पाहू शकता. म्हणून रवा व्यवस्थित भाजणं हे खूप गरजेचं आहे. तर आता इथे मी साखर पण व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे. तर 1/2 चमचा वेलची पूड टाकायची आहे. तर वेलची पूड कायम शेवटीच टाकायची. ती जर तुम्ही आधी टाकली असती तर ती ओव्हर कुक झाली असती आणि मग तिचा कुठेतरी कडवटपणा ह्या शिऱ्यामध्ये उतरला असता, त्यामुळे शक्यतो वेलची पूड ही शेवटी टाकायची. तर इथे आपला अगदी मऊ लुसलुशीत तोंडात ताकताच विरघळणारा रव्याचा शिरा बनून तयार आहे. पाहू शकता किती सुंदर टेक्स्चर आलेला आहे. तर शिरा बनवताना फक्त एकच गोष्ट महत्त्वाची आहे की रवा हा व्यवस्थित भाजला गेला पाहिजे. त्यामुळे मंद आचेवरती हलकासा तांबूस रंग येईपर्यंत हा रवा भाजून घ्यायचा. तर आता हा रव्याचा शिरा बनून तयार आहे. तर एका बाऊलमध्ये किंवा प्लेटमध्ये सर्व्ह करूया.
तर पाहू शकता किती सुंदर असा रंग दिसतोय शिऱ्याचा. अगदीच खूप पांढराही दिसत नाही, अगदीच खूप डार्क ब्राऊनही दिसत नाही, जसा हवाय तसा दिसतोय. छान ड्राय नट्स हे छान कुरकुरीत असे तळले गेलेले आहेत, त्याचा क्रंच खूप छान लागतो शिऱ्यामध्ये. तर ह्या टिप्स फॉलो करून जरूर तुम्ही ह्या रव्याचा शिरा करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आजचा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय.